नमस्कार मित्रांनो, मी सयाजीराव अशोक ठाकरे, मोबाईल नंबर 96 65 77 45 81. मागील पंधरवड्यात आपण आमच्या कापूसाचा व्हिडिओ पाहिला होता. आता परत आम्ही हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. ही आपली अमृत पॅटर्न पद्धतीप्रमाणे लागवड केलेली कापूस आहे. आपण हा कापूस 4 बाय 6 बाय 1 फुटावर लागवड केलेला असून त्याला आता दुसऱ्यांदा फवारणी करण्यात येत आहे. तरी 4 फुटाचा पट्टा जवळजवळ मिळण्यात आलेला आहे व 6 फुटाचा पट्टा हा आपण 5 फुटामध्ये दाबून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही व्हिज्युअल. आज आमची दुसरी फवारणी चालू आहे. फवारणी थोडी लेट आहे कारण कापसावर कुठलेही कीड रोग काही नव्हते, म्हणून आम्ही आमच्या पद्धतीत 5 ते 6 दिवस उशिराने फवारणी करत आहे. कापसाला 6 फुटाच्या स्पेसमध्ये भरपूर फळफांद्या वाढत आहेत व व्हेंटिलेशन असल्यामुळे कापसावर कुठलेही रोग कीड नाही आहे. तरी तुम्ही बघू शकता झाडाच्या फळफांद्या भरपूर प्रमाणात, त्याला फुलपाती लागवड चालू आहे. आम्ही कुठलेही असे उत्प्रेरक किंवा कुठलेही संजीवक कापसाला दिलेले नसून नैसर्गिकच त्याला भरपूर फुलफांद्यांची वाढ होत आहे. बघू शकता आपण हा 5 फुटाचा पट्टा आहे. 6 फुटाचा आपण 5 फुटाचा केलेला आहे व हा 4 फुटाचा पट्टा आहे. बघू शकता 4 बाय 6 बाय 1 फुटावर अशी लागवड पद्धत आहे. ही पद्धत संपूर्ण अमृत पॅटर्न पद्धतीने लागवड केलेली आहे. या कापसाला आपण कुठलेही ह्युमिक जेल किंवा कुठलीही बीज प्रक्रिया केलेली नाही. बघू शकता आपण कापसाचे फुलपाती एकदम निरोग आहे. फक्त आता दुसरी फवारणी चालू आहे कापसावरती. ही लागवड उत्तर दक्षिण लागवड आहे, त्याच्यामुळे भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळते असल्यामुळे नैसर्गिकरित्या झाडावर कुठलेही रोग कीड नाही आहे, म्हणून आम्ही उशिरा फवारणी करत आहोत. कापसाला पहिला खताचा हप्ता दिला गेलेला असून दुसरा पण खताचा हप्ता दिला गेलेला आहे. दुसऱ्या वेळेस पण आपण 10 26 26 हाच डोस दिलेला आहे. श्री अजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सर्व प्लॉट व्यवस्थितरित्या तंतोतंत काम करत आहोत. हा 4 फुटाचा पट्टा तुम्ही बघू शकता. हा 6 फुटाचा पट्टा आहे, याला आपण 5 मध्ये दाबून घेतलेला आहे. कापसाला जवळजवळ 1 फुटाने भर लावलेली आहे. शेतकरी बंधूंनो, या प्लॉटवर पहिले रासायनिक खते 1 एकरी 1 बॅग 10 26 किलो 30 दिवसानंतर दिलेले आहे, म्हणजेच अमृत पॅटर्नप्रमाणे. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी फवारणीमध्ये इमिडा क्लोरोप्रेस 17.8% प्रति 15 लिटर पंपसाठी 10 ml टाकलेले आहे. त्यानंतर जवळपास 10 ते 12 दिवसाला दुसरे रासायनिक खत, म्हणजेच 10 26 1 एकरी 1 बॅग फेरून दिलेले आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी स्प्रेमध्ये थायमॅक्झॉन, म्हणजेच आज रोजी थायमॅक्झॉन 25%वाले 15 लिटर पंपसाठी 10 ग्रॅम टाकलेले आहे. तर शेतकरी बंधूंनो, असेच आपल्याला व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप सर्व माहितीचे आणि डायरेक्ट शेतातून आपल्याला लाईव्ह व्हिडिओ पोस्ट केल्या जातील. तर जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचा सर्व फायदा आपल्याला होणार आहे आणि तेच बघून आपल्याला आपल्या शेतामध्ये नियोजन करायचे आहे. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.